नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला कमीत कमी तेलामध्ये आणि कुरकुरीत असे फिश फ्राय कसे करायचे याबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे। तर आजची रेसिपी खूपच खास आहे, तर त्यासाठी मी हे 1/2 किलो मासे फ्राय करून दाखवणार आहे। तर बाजारात तुम्ही फ्राय फिश करत असाल तर बाजारातूनच हे फ्राय पीस असे कट करून आणायचे आणि त्यानंतर स्वच्छ धुवून आपण मीठ आणि हळद लावून 5 ते 10 मिनिटांसाठी मॅरिनेट करून ठेवायचे। त्यानंतर यात आपण 1 चमचा अद्रक आणि लसणाची पेस्ट यात वापरायची आहे। तुम्हाला अजून तिखट करायचे असेल तर जास्तीत जास्त लसूण आणि अद्रक यात वापरायचं आहे आपण, याने खूपच छान टेस्ट येते। तर सगळ्या पीसला आपण दोघं साईडने आपण स्वच्छ व्यवस्थित आपण हे अद्रक आणि लसूण आपण लावून घ्यायचं आहे आणि 5 ते 10 मिनिटांसाठी आपण हे झाकून ठेवायचं आहे। त्यानंतर आपण आता एका भांड्यामध्ये 1 मोठा चमचा आपण रवा घ्यायचा आहे। रवा म्हणजे तो बारीक रवा असतो तसा घ्यायचा आहे, जास्त सुजी हा या प्रकाराचा रवा आपण घ्यायचा नाही। आणि 1 छोटा चमचा आपण बेसन पीठ घालायचं आहे। त्यानंतर यामध्ये आपण 1/2 चमचा हळद, 1 चमचा तिखट, चवीनुसार मीठ टाकायचं आहे। मीठ थोडंसं टाकायचं आहे कारण आधी पण आपण फिशला आपण मीठ आणि हळद लावलेली आहे। थोडं आता धने आणि जिरे पावडर आपण यात टाकायची। तुम्हाला जर मसाला हवा असेल तर थोडा मसाला देखील टाकू शकता आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आपण। तर बघा, आता आपण हे व्यवस्थित मिक्स केलं आहे आणि साईडला आपण पॅन आपण गरम करत ठेवलं आहे, त्यावर आता थोडं तेल टाकायचं आहे। यानंतर या मिश्रणामध्ये आपण हे फिश डिप करून घ्यायचे आहेत, म्हणजे वरचं हे कोटिंग छान होतं आणि आजचे हे फिश आपल्याला कमीत कमी तेलामध्ये अगदी कुरकुरीत अशी छान टेस्ट येणारी भन्नाट अशी रेसिपी आहे। तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा आणि काही प्रकारचे फिश असे असतात की ते ऑलरेडी तेलकट असतात, तर त्यांना अशा पद्धतीचं तेलसुद्धा लागत नाही, फक्त आपल्याला पॅनमध्ये टाकण्यासाठी थोडंसं तेल लागत असतं। बघा, आता आपण कमीत कमी फ्लेमवरती आपण हे छान व्यवस्थित शिजून घ्यायचे। बघा, आता 5 मिनटानंतर आपण हे लगेचच दुसरी साईड चेंज करून घ्यायची आहे आणि फिश म्हटलं म्हणजे हे लगेचच शिजतात, यांना वेळ लागतच नाही। तुम्हाला हवं तर थोडा वेळ तुम्ही यावर झाकण ठेवू शकता। बघा, आता अशा पद्धतीने आपण हे दोघं साईड चेंज करून घेतले आहेत आणि एका भांड्यामध्ये आपण आता हे फिश काढून घ्यायचे आहेत। बघा, किती छान असे फिश फ्राय आपले झालेत आणि लहान मुलं तर अगदी आवडीने खातील। अशा पद्धतीचे फिश फ्राय तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका। तर पुन्हा भेटूया अशा छान छान व्हिडिओसोबत। धन्यवाद।